नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस या नवीन आरोग्य आरोग्यसेवक म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एम पी डब्ल्यू या पदांची जी पात्रता आहे ती बदलण्यात आलेली आहे आरोग्यसेवक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो अगोदरची जी पात्रता होती त्या पात्रतेवरती आता तुम्ही अप्लाय करू शकत नाहीत तर ही पात्रता जी आहे कुठल्या परीक्षेसाठी लागू होईल कधीपासून हा निर्णय लागू होणार आहे ते परिपत्रक जे आहे नवीन सूचना ज्या जाहीर झालेल्या आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या त्या पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण त्या पाहण्याच्या अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत हे परिपत्रक जे आहे ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला ही अधिसूचना जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अगोदर जी बहु उद्दिशी आरोग्य कर्मचारी पुरुष क या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो सेवा नियम होते किंवा शैक्षणिक पात्रता होती ती दहावी पास होती आता ती बदलण्यात आलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आरोग्य सेवक पुरुष ह्या ज्या पदासाठी कुणाकोणाला अर्ज करता येणार आहेत पुढील व्यक्तींमध्ये या ठिकाणी बघू शकता जे महत्वाचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे एक आहे या ठिकाणी बघू शकता अठरा वर्षापेक्षा कमी वयाचे नाहीत आणि अडतीस वर्षापेक्षा अधिक वयाचे नाहीत हे झालं खुल्या प्रवर्गासाठी त्याच्यानंतर देण्यात येईल म्हणजे बेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात आता त्याच्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता ती जी बदल झालेला आहे तर बघा विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहेत तर बघ त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे ते म्हणजे विज्ञान शाखेतून या ठिकाणी म्हटलेलं आहे माध्यमिक शालांत प परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी बारावी एच एस सी तुमचं या ठिकाणी आता विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त सायन्समधून म्हणजे विज्ञानमधून झालेलं असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता अगोदर जी पात्रता होती दहावी उत्तीर्ण विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण असं होती परंतु आता बदल झालेला आहे बारावी पास पाहिजे सायन्समधून विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर आता अजून काय म्हटलं आहे बघा आणि म्हटलंय या ठिकाणी त्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेलं नाही त्यांनी हे कंपल्सरी या ठिकाणी मागितलेलं आहे तीन नंबर विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निम वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम बघा या ठिकाणी किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेली स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर सॅनिटरी इन्स्पेक्टर जो कोर्स असतो विद्यार्थी मित्रांनो जो की आरोग्य विभागाने मान्यता दिलेली जे संस्था असतात त्या संस्थेमधून किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेली स्वच्छते निरीक्षक ही जी पदवी आहे किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेले स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांना फॉर्म भरते वेळेस ही बारावी पास पाहिजे सायन्समधून आणि हा जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो जो स्वच्छ निरीक्षकाविषयी जो काही अभ्यासक्रम असेल तो या ठिकाणी पूर्णपणे पूर्ण झालेला पूर्ण पाहिजे ज्यावेळेस तुम्ही अर्ज करता त्यावेळेस तर आता महत्वाचा आहे ते म्हणजे बघा अशा उमेदवारांमधून निवड समितीने आयोजित केलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे नामनिर्देशाने करण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जी सरळ सेवा भरती आहे ज्याच्यामध्ये ह्या जागा सुटतात आरोग्य विभागाच्या किंवा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या त्याच्यामध्ये ज्यावेळेस फॉर्म भरतात त्यावेळेस वेळेस ही पात्रता असणे आवश्यक असणार आहे पहिली पात्रता विद्यार्थी मित्रांनो फक्त दहावी पास होती ज्याच्यामध्ये तुम्हाला सॅनिटरीक्षा इन्स्पेक्टरचा कोर्स जो आहे अभ्यासक्रम आहे तो बारा महिन्याच्या कालावधीत नंतर तुम्हाला दिला जात होता सिलेक्शन झाल्यानंतर पूर्ण करण्यासाठी परंतु आता या ठिकाणी पहिल्यांदाच हा कोर्स कंप्लीट पाहिजे त्याचबरोबर बारावी सायन्समधून तुमचं झालेलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आता महत्त्वाचा आहे तो म्हणजे हा निर्णय कुठल्या परीक्षांना लागू होईल कधीपासून लागू होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये जिल्हा परिषद आरोग्य सेवकाची परीक्षा भरलेली असेल त्याच्यासाठी हा निर्णय लागू होणार नाही लक्षात घ्या इथून पुढचे म्हणजे एकोणतीस सप्टेंबरपासून हा जो परिपत्रक निघाला आहे त्या त्यापासून पुढची जेवढ्या पण परीक्षा घोषित होतील जेवढे पण जाहिराती निघतील विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक पदासाठी त्यांच्यासाठी हा निर्णय जो असणार आहे तो लागू होईल आताच्या परीक्षा ज्या आहेत त्यासाठी हा निर्णय लागू होणार नाही लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रांनो ही महत्वपूर्ण अशी माहिती तुमच्यापर्यंत होती ज्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता बदललेली आहे ते अपडेट होतं सार्वजनिक आरोग्य विभागामार्फतच हे अधिसूचना जारी झालेली आहे आरोग्य विभाग भरतीची तयारी करताय तर आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेला आहे कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही हा खरेदी करू शकता ज्याचं खास वैशिष्ट्य असं आहे याच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या म्हणजे दोन हजार बारा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल याची किंमत फक्त दोनशे ऐंशी रुपये आलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मराठी शब्दसंग्रह हा देखील आरोग्य विभागाच्या सध्याच्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक आहे याची देखील किंमत एकशे वीस रुपये ठेवण्यात आलेली आहे तर दोन्हीही पुस्तकांवरती तुम्हाला सध्या डिस्काउंट सुरू आहेत तर याचं लेखन व संकलन दोन्हीही पुस्तकाचं जे केलेलं आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड मार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर आरोग्य विभागाची गट क ची असो किंवा गट डर ची भरती असो या दोन्ही भरतींसाठी त्याचबरोबर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची भरती असो त्यासाठी आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक न खरेदी करू शकता किंवा तुम्ही ह्या नंबरवरती खाली जरी कॉल केला तरी तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल होऊन जाणार आहे